विद्यार्थ्यांना वर्तुळ सर्कल या प्रकरणामध्ये वर्तुळाच्या संबंधी काही असणाऱ्या संज्ञा व केंद्र असणारं वर्तुळ आहे या वर्तुळाच्या परिगावावर वर्तु वर्तु ए हा बिंदू आहे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळाच्या परिगावचा ए बिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा रेडियस आहे त्रिजा आहे वर्तुळाची वर्तुळ केंद्रातून जाऊन आणि वर्तुळाच्या परिगाववर पी आणि सी सारखे दोन बिंदू जोडणारा रेषाखंड वर्तुळाचा व्यास आहे या ठिकाणी वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते त्या वर्तुळाची वर्तुळाच्या त्रिजीच्या दुप्पट व्यास असतो ई सी ही आहे जिवा अगदी बरोबर आहे कॉर्ड आपण म्हणतो या व्यासाला डायमीटर म्हणतो आपण वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारे शाखंड ही जीव आहे ई जीवा आहे या ठिकाणी आपण एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात तीन बिंदूतून एकच वर्तव जाते हे आपण आकृतीसहित पाहिलेलं आहे त्यानंतर वृत्तछेदिका वृत्तछेदिका आणि स्पर्शिका सिकँट अँड टँजंट सिकँट म्हणजे या ठिकाणी वृत्तछेदिका आणि स्पर्शिका टँजंट या ठिकाणी यल ही एक रेषा आहे आणि यल रेषा या ठिकाणी वर्तून नाही त्यामुळं इतर रेषा यल आणि वर्तुळ यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही या ठिकाणी पुन्हा एक आपण यल रेषा काढलेली आहे आणि यल रेषा ही या वर्तुळाला स्पर्श करून जाते आणि ए हा बिंदू स्पर्शबिंदू आहे म्हणजे या ठिकाणी रेषा यल आणि वर्तुळ यांच्यामध्ये एक सामायिक स्पर्शबिंदू आहे पी हा एकच सामायिक बिंदू आहे म्हणून आपण ह्याला स्पर्शिका म्हणतो टँजंट या ठिकाणी रेषा यम ही दुसरी रेषा ही वर्तुळाला पी आणि क्यू या दोन बिंदूत छेदते म्हणून या यम रेषेला आपण वृत्तछेदिका असं म्हणणार आहोत या ठिकाणी स्पर्शिका म्हणजे वर्तुळाच्या एका बिंदूला स्पर्श करून जाणारी आणि वृत्तछेदिका म्हणजे वर्तुळावरील दोन बिंदू जोडून जाणारी रेषा तिला आपण वृत्तछेदिका असं म्हणतोय